गोकुळ सोबत गोकुळ। कुडाळ तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे मोफत भांडी संच आणि सेफ्टी किटचे वाटप करण्यात येत आहे। या दरम्यान कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमधील वाटप केंद्रावर काल रात्रीपासूनच कामगारांच्या रांगा लागल्या होत्या। आजही सकाळपासून कामगारांची मोठी गर्दी दिसून आली, तर अर्ज नोंदणीसाठी असणारी ऑनलाईन सेवा ठप्प झाली होती, यामुळे अनेक कामगार यापासून वंचित राहणार होते। दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, गोट्या चव्हाण यांनी वाटप केंद्रावर भेट दिली। याबाबत कामगार कल्याण मंडळाचे ऑपरेटर कौस्तुभ लवेकर यांच्याशी ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली। एकंदरीत वाढती कामगारांची गर्दी आणि सर्व्हर डाऊनमुळे कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे हाल झाले। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तसेच उपस्थित पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। आज बोलवलं होतं रात्री 2 वाजल्यापासून जवळजवळ कामगार ती लाईन लावून तिथे उभे आहेत। अशा परिस्थितीमध्ये सकाळी 8 ते 9 वाजता अधिकारी येऊन त्या सर्व 300 कामगारांना असं कामगारांना सांगण्यात आलं की आता आमची साईट बंद पडलेली आहे, आम्ही साईट चालू झाल्याशिवाय तुम्हाला संच आणि भांडी वाटप होऊ शकत नाही, त्यामुळे तिथे इथून जावं। त्यावेळी कामगार अक्षरशः मेटाकुटीच आले होते आणि अधिकाऱ्यांनी म्हटलं आम्ही लांबलांबच्या गावातून इथे आलेलो आहोत, आम्हाला त्वरित तुम्ही ऑनलाईन जर तुमच्याकडे सुविधा नसली तर ऑफलाईन सुविधा देऊन तुम्ही आमचं रजिस्ट्रेशन करून द्या। पण असे असताना 10 ते 10:30 अधिकारी वर्गाने पोलिसांच्या बळावर वाटून त्या सर्व कामगारांना इथं तुम्ही थांबायचं नाही म्हणून दम देण्यात आला, पोलिसी बळाचा वापर करण्यात आला। ही गोष्ट आम्हाला कळल्यानंतर ताबडतोब मी स्वतः आणि आमचे तालुका राजेंद्र नाईक, मंदार शिरसाट वगैरे सर्व शिवसैनिक तिथे ताबडतोब आम्ही गुलमोहरकडे धाव घेतली। अधिकाऱ्यांना आम्ही जात विचारलं आणि पोलिसांना आम्ही असं विचारलं की तुम्ही आता पोलिसांची इथं गरज काय, हा कामगार काय स्वतः इथे जो आलेला आहे सर्वसामान्य गरीब कामगार आहे, तो किट संच मागणीसाठी आलेला आहे, त्याला भांडी मागणीसाठी आलेला आहे, असं असताना तुम्ही त्यांची बळजबरी का करता। त्यानंतर आम्ही ताबडतोब त्यांना बोलवून घेतलं आणि आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आणि पोलिसांना पण सांगितलं त्यांना तुम्ही ताबडतोब आतमध्ये घ्या आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या। मग त्यानंतर अधिकृत पोलीस बीएसआय आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना आत घेतलं गेल्यानंतर त्यांची नोंदणी करण्यात आली। मी कौस्तुभ लवेकर, इथलं ऑपरेटर। 8:30 आम्ही काम चालू केलं तेव्हा सकाळी साईट बंद करण्यात आली होती शासनामार्फत, त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली। त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पब्लिक कोण ऐकत नव्हते म्हणून आम्ही थोडंसं पोलिसांचं सहकार्य मागितलं। त्याच्यानंतर आता साईट परत पूर्ण सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे आता नीट सुरळीत सगळं कार्यक्रम चालू आहे। आत्ता जे कोण हे असतील कामगार कल्याणमार्फत मंडळी आलेली असतील त्यांना सर्व साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे। तरी आता किती लोक असतील, काय नोंदणी, किती जणांची नोंदणी? 450 ते 500 जणांची नोंदणी आजच्या दिवसात पूर्ण होईल। आणि हा कार्यक्रम किती दिवस असणार आहे? हा कार्यक्रम 28 तारखेपर्यंत होणार आहे। त्यानंतर येथील नोंदणीकृत कामगारांच्या नोंदणीचे काम सुरळीतपणे सुरू झाले। लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून गुरुदळवी।